नमस्कार, मी नेहा वाघमारे, स्वागत आहे तुमचं तुफान खबरमध्ये। पाहूया आजच्या हेडलाईन्स। रशिया युक्रेनमधील हल्ल्यांना पाठबळ देण्यासाठी अर्मेनियातून सैन्य पाठवणार, युक्रेन सैन्यांचा दावा। कर्नाटकमध्ये भीषण अपघात, तुमकुरमध्ये बस उलटून 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। मुंबईकरांना चटके, पारा 35 अंशावर तर विदर्भ मराठवाड्यातही 40 पार। सिलेंडरमधून 1,240 किलो प्लॅस्टिक जप्त, 25,000 रुपये दंड वसूल। रायगडच्या कर्जतमध्ये 2 मुलं बुडाली, दोघेही ठाण्याचे रहिवासी, एकाचा मृतदेह हाती तर दुसऱ्याचा शोध सुरू। इंद्रपुरात 20 लाखाच्या गुटख्यासह 30 लाखाचा मुद्देमाल जप्त, 1 आरोपी पोलिसांच्या अटकेत। मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, 10 मंत्र्यांनी घेतली शपथ। ठाण्यात वाहतूक पोलिसांवर हल्ला, ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याचा संताप। औरंगाबादमध्ये भाजपाला हरवण्यासाठी MIM महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, इम्तियाज जलील यांचं मोठं विधान। अशाच माहितीसाठी पाहत राहा तुफान खबरे। सबस्क्राइब टू आवर YouTube चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन टू गेट ऑल द लेटेस्ट।